नमस्कार, प्रतीक्षा द रेसिपीजमध्ये आपले स्वागत. तर आज आपण अगदी खुसखुशीत आणि अतिशय सुंदर जाळी पडलेली अनारसे कसे करायचे ते पाहणार आहोत. अवघड असं काहीच नाही आहे, खूप सोपी रेसिपी आहे. तर रेसिपीला सुरुवात करूया. त्याकरिता एका भांड्यामध्ये इथे मी 2 वाटी स्वच्छ केलेले तांदूळ घेतले. आता हे 2 ते 3 पानणे आपले स्वच्छ धुवून घ्यायचे. जे काही एक्सेस स्टार्च आहे ते निघून जाईल पूर्णपणे. अशा प्रकारे चोळून हे साफ करायचे. तर इथे मी राशनचाच तांदूळ वापरते, याचे देखील अनारसे छान होतात. तर आता स्वच्छ तांदूळ धुवून घेतले. आता भरपूरसं पाणी घालून आपल्याला हे 3 दिवसासाठी भिजत ठेवायचे. तळापासून चांगलं खालून घ्यायचं आहे. तर साधारण आजचा दिवस सोमवार आहे, सोमवारी मी हे तांदूळ भिजत ठेवले. आता पुन्हा संध्याकाळच्या वेळेला हे तांदूळ साफ करायचे, यातलं पूर्ण पाणी काढून टाकायचं आणि पुन्हा दुसरं पाणी घालून हे तांदूळ परत भिजत ठेवायचे. असं सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेला यातलं पाणी साफ करून घ्यायचं आहे आणि स्वच्छ पाणी घालायचं आहे. असं 3 दिवस आपल्याला करायचं आहे. तांदळाचा जास्तीचा उबट वास येऊ नये म्हणून आपण हे 2 वेळेला धुवून घेणार आहोत. तर आता साधारण इथे 4th दिवस आहे. 3 दिवस तर हे भिजले गेले, आता 4th दिवशी मी हे तांदूळ पाण्यातनं बाहेर काढून घेणार आहे. आता 3 दिवस भिजले गेले त्यामुळे याचा हलकासा आंबट वास येणं साहजिकच आहे. आता पुन्हा हे तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतले. त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला चाळणीवरती हे निथवून घ्यायचे 5 ते 10 मिनिटाकरिता. तर इथे तांदळातलं पूर्णपणे पाणी निथळलं गेलंय. आता हे तांदूळ आपल्याला एका सुती कापडावरती सुकवून घ्यायचे. तर हे घरातच वाळत घालायचे, उन्हात मात्र वाळत घालायचे नाही. आता इथे तांदळाची मेन प्रोसेस सुरू होते. तर अशा प्रकारे अगदी पातळसर पसरून घ्यायचे, सुती कापडाचा वापर करावा. आता कितपत हे वाळवायचे, तर इथे तुम्ही बघू शकाल पाणी हाताला लागलं जात आहे. तांदूळ मात्र ओला आहे, ज्या वेळेला आपण हात फिरू त्यावेळेला हाताला पाणी लागायला नको आणि तांदूळ मात्र ओलाच हवा. अशा पद्धतीनं आपल्याला हा वाळून घ्यायचा आहे. फॅनखाली देखील हे तांदूळ तुम्ही सुकवून घेऊ शकता. तर इथे बघू शकाल पाणी हाताला अजिबात लागत नाही आहे, पण तांदूळ मात्र ओलेच आहे. तर उशीर करायचं नाही, खूप वाळवायची नाही. लगेचच आता हे मिक्सरमध्ये आपण वाटून घेणार आहोत. फॅनखालीच हे वाळून घेतले तर अगदी 10 ते 15 मिनिटात वाळल्या जातात. आता थोडे थोडे तांदूळ मिक्सरच्या भांड्यात घालून आपल्याला याची पावडर करून घ्यायची आहे. आता झाकण लावून वाटून घेऊया. ह्या तांदळाचं चांगलं बारीक पीठ होईपर्यंत व्यवस्थित वाटून घ्यायचं आहे. आता चाळणी घेऊन हे पीठ आपण चाळून घेऊया. बाकीचे तांदूळ देखील मी अशाच प्रकारे वाटून घेते. चाळणीवर जे काही तांदळाचे जाडकण उरतील ते पुन्हा मिक्सरमध्ये घालून एकदा वाटून अशा प्रकारे चाळून घ्यायचे. अगदी तुम्ही हे कापडाने पीठ चाळलं तरी चालेल. आता इथे मी साधारण ह्या मापाच्या वाटीने 2 वाट्या गूळ ह्या पीठामध्ये घालणार आहे. दाखवताना एकच वाटी दाखवली गेली, पण मी इथे ह्या मापाने 2 वाट्या गूळ इथे घालत आहे. पूर्णपणे एकदमच गूळ यात घालायचं नाहीये, थोडा थोडा करत अशा प्रकारे गूळ घालत जायचंय. मी गूळ चांगल्या किसणीवरती किसून घेतलंय किंवा बारीक चिरून घेऊ शकता. अगदी अशा प्रकारे गाठी राहिल्या तर मुसळीने तुम्ही अशा पद्धतीनं बारीक करून घेऊ शकता. एकसारखा गूळ सर्व पिठाला चोळून घेतलाय. मिक्सरमध्ये जरी फिरवलं तरी खूप सोपं जातं, जास्त मेहनतीची गरज पडत नाही. दाखवल्याप्रमाणे गूळ व्यवस्थित सर्व पिठाला लावून घ्यायचाय. तर साधारण ज्या वाटीने मी तांदूळ मोजून घेतले त्याच वाटीने 2 वाट्या गूळ इथे वापरलाय मी. तर चिक्कीचा गूळ वापरायचा नाही, कारण की तो खूप जास्त पघळतो आणि त्यामुळे अनारसाचं पीठ पातळ होऊ शकतं. आता अशा प्रकारे याचे लाडू बांधून मी हे मुरत ठेवणार आहे पीठ. आता साधारण 1-4 दिवसासाठी हे पीठ मी भिजत ठेवणार आहे. पण रोज सकाळी डब्बा उघडून एकदा तरी हे पीठ पूर्ण सुट्ट करून आणि पुन्हा बांधून ठेवायचं आहे. तर आज 5वा दिवस आहे. तुम्ही इथे बघू शकता चांगल्या प्रकारे आता हे पीठ पातळ झालं आहे, परफेक्ट कन्सिस्टन्सी तयार झाली आहे. गूळ अतिही नाही आहे आणि खूप कमीही नाही आहे.
या पिठाकडे एकदमच दुर्लक्ष केलेलं नाही आहे. रोज हे पीठ सुट्टं करून पुन्हा मळून आणि डब्यात भरून ठेवत होते. आता इथे अनारसा व्यवस्थित वळल्या जात आहे. तुमचं जर का पीठ एकदम कोरडं राहिलं तर यात थोडासा आणखी गूळ किसून घालू शकता आयत्या वेळेला. आणि दूध जर घालायचं असेल तर अगदी 2 ते 3 चमचे घालायचं. त्याच्यावर दूध यात घालायचं नाही. आणि 2 चमचे साजूक तुपही घालू शकता किंवा एखादी पिकलेली केळी असेल तर ती देखील यात मॅश करून घालू शकता. त्याने देखील कन्सिस्टन्सी बॅटरची मेंटेन होते. पाण्याचं मात्र एकसुद्धा थेंब यात जायला नको, नाहीतर हे पीठ पूर्णपणे नासण्याची शक्यता असते थोडं जरी अनारसाच्या पिठाला पाणी लागलं तर. आता एका ताटामध्ये थोडीशी खसखस घेतली आहे. थोडंसं मिश्रण हातावरती गोल करून अशा प्रकारे पुरीप्रमाणे याला गोल करून घेते. आता खसखस एकाच दिशेने आपल्याला लावून घ्यायची आहे. बाकीच्या मिश्रणाचे देखील आपल्याला अशाच प्रकारे अनारसे वळवून घ्यायचे. एकदा की हे पीठ व्यवस्थित आमल्या गेलं तर 2 ते 3 महिने तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून लागेल तेव्हा याचे अनारसे बनवून खाऊ शकता. खराब मात्र अजिबात होत नाही. आता 3 अनारसे इथे मी बनवून ठेवले. जर तुम्हाला एकदमच अनारसे बनवून ठेवायचे असतील तर न्यूजपेपरचा वापर करावा, त्यावर अनारसे चिकटत नाही. आता हलकंसं तेल गरम करून घेतले, त्यात एक अनारसा सोडला. तुम्ही इथे बघू शकता मस्त जाळी पडल्या जात आहे. वरच्या बाजूने अशा प्रकारे तेल उडवायचं आहे. पलटी करून मात्र हा तळायचा नाही आहे. मस्त रंग आला आहे आणि जाळीही सुरेख पडली आहे. आता तेल निथळून काढून घ्यायचे. अनारसे बरंचसं तेलही ओढतात आणि ते निथळायला ठेवले की तेलही बऱ्यापैकी निथळतं व्यवस्थित. आता दुसराही अनारसा इथे मी तळून घेते. तुम्ही पाहिलं असेल ज्या कढाईमध्ये मी भाजी करणार आहे त्यावरच चाळणी ठेवून अनारसा निथळत ठेवला आहे, म्हणजे जे काही तेल आहे ते कढाईमध्ये नितळेल. अशा प्रकारे अनारसावरती चमच्याने तेलही सोडून तुम्ही छान प्रकारे वरच्या दिशेने तळून घेऊ शकता. तर अनारसे आपले तळून तयार झालेत. परफेक्टली हे अनारसे बनून तयार होतात. तर बघू शकता रंग अगदी सुरेख आला आहे. मस्त जाळी पडली आहे. वरतून तेवढंच कुरकुरीत आणि आतून तितकेच मऊ होतात. एक अनारसा तुम्हाला इथे कट करून दाखवते. आतमध्ये व्यवस्थित तळेही गेले आणि जाळीही सुरेख पडली आहे. मस्त आतून हलकेसे मऊ आणि वरतून कुरकुरीत तयार होता. तर ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. तसेच व्हिडिओ आवडल्यास रेसिपीला लाईक शेअर आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तर हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.